नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका आणि द हाऊस ऑफ हेल्थ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आपल्या चॅनलवर आज एक हेल्थ रिलेटेड व्हिडिओ आहे जो कॉमनली पडणारा प्रश्न असतो आणि हा प्रत्येक सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस वर्गामध्ये हा दिसून येतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओचं टॉपिक आहे की फॅटी लिव्हर डिसीज, म्हणजेच त्याला दुसरा अर्थ आहे की हिपॅटिक स्टियाटोसिस. हिपॅटिक म्हणजेच त्याला एक दुसरं लिव्हरला नाव आहे हिपॅटिक, आणि स्टियाटोसिस म्हणजेच काय, स्टियाटो म्हणजेच काय तर फॅट, आणि ऑसिस म्हणजे कलेक्शन, म्हणजे जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त फॅटचं अकुमुलेशन तुमच्या लिव्हरमध्ये होतं त्याला आपण फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतो, म्हणजेच इन्क्रीज बिल्डअप ऑफ फॅट इन द लिव्हर. तर ह्याचे मेजर कारणं बहुतांश तीन हेच मेडिकल टर्ममध्ये दिलेले आहेत. तर पहिलं आहे की ओबेसिटी, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये स्थूलता. दुसरा आहे की टाईप 2 डायबिटीज म्हणजेच ज्यांना इन्सुलिन कमी पडतं शरीरामध्ये आणि इन्सुलिन बाहेरून घ्यावं लागतं, तर तशा प्रकारचं डायबिटीज. आणि तिसरं आहे की एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन. तर मोस्टली हे तीन कारणं आहेत ज्याच्यामुळे तुमच्या लिव्हरमध्ये फॅटचं अकुमुलेशन होऊ शकतं. तर तुम्हाला प्रश्न पडेल की फॅटी लिव्हर आहे हे कसं ओळखावं. तर लक्षणं जर का आपण बघितली तर फॅटी लिव्हरची मोस्ट ऑफ द टाईम काही लक्षणं नसतात, आणि जर काही लक्षणं असतील तर ती फटीक, म्हणजेच असं थोडं कंटाळवाणं वाटणं, नेहमी ताजेतवानं न वाटणं, वजन कमी होत राहणं, आणि थोडंफार असं वेग ॲबडॉमिनल पेन होणं, म्हणजे पोटात कुठेतरी काही असं काही स्पेसिफिक ठिकाण नसेल अशा ठिकाणी दुखत राहणं मध्ये. तर एवढंच गोष्टींमुळे आपण जर का सोनोग्राफी जेव्हा ॲडवाईस करतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम फॅटी लिव्हर दिसून येतो. तर फॅटी लिव्हर हा मोस्टली 10 मिलियन केसेस पर इयर हे इंडियामध्ये दिसून येतात, आणि मोस्ट ऑफ द टाईम ह्याला ट्रीटमेंट जर का तुम्ही म्हणालात तर ह्याच्यामध्ये जे रिस्क फॅक्टर्स आहेत जसं की स्थूलता आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही डायट एक्सरसाइज प्रोग्राम ह्याच्या थ्रू फक्त कमी करू शकता. आणि जनरली हा एक बिनाईन कंडिशन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये असं काही कॅन्सरमध्ये रूपांतर होईल असा काही प्रकार नसतो. आणि हा पुढे जाऊन जर का तुम्ही व्यवस्थित आटोक्यात नाही आणलात तर प्रोग्रेस होऊन लिव्हर फेलियर म्हणजे सिरॉसिसमध्ये ह्याचं रूपांतर होऊ शकतं. तर आपण ऐकूयात की ह्याच्यासाठी आपण काय ट्रीटमेंट प्लॅन किंवा मेंटेनन्स प्लॅन ठेवू शकतो की जेणेकरून फॅटी लिव्हर तुम्ही अवॉइड करू शकाल. तर रेमेडीज फॉर फॅटी लिव्हर म्हणालात तर सर्वात प्रथम आहे की वजन कमी करा, दॅट इज लूज युअर वेट. पुन्हा एक्सरसाइज रेग्युलरली, नियमित तुमचा व्यायाम ठेवा. ईट हेल्दी फूड, म्हणजेच घरचंच बनवलेलं ताजं जेवण खा. त्यानंतर अवॉइड कार्बोनेटेड ड्रिंक्स, म्हणजेच हे जे असे एरिएटेड ड्रिंक्स असतात जसं की कोका कोला आला, थम्सअप्स आले, हे मोस्ट ऑफ द टाईम अवॉइड करा. घरच्या घरी जर का तुम्हाला इच्छा झाली असेल लिंबू पाणी, कोकम सरबत अशा प्रकारचं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता. अवॉइड इटिंग हाय फॅटी फूड, म्हणजे आजकाल ट्रेंडच आहे की आपण पोळी भाजी कमी आणि बाहेरचं फॅटी फूड जे जास्त ऑइली युक्त असतं ते आपण खायचा प्रेफरन्स देतो. तर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी योग्य प्रकारे जर का खाण्याद्वारे घेतली, नियमित जर का हे न्यूट्रिशनल फूड जे आहे जर का तुमच्या शरीरामध्ये ठेवलं तर हे हाय फॅटची इच्छाच तुम्हाला होणार नाही आणि फॅटी लिव्हरकडे जाण्याचं टाळलं जाईल. आणि सर्वात आहे की इम्पॉर्टंट की कन्सिडर न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स. तर सप्लिमेंट्सची बहुतांश जर का गरज असेल तुमचे डॉक्टर्स तुम्हाला ॲडवाईस करतील, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचे लिव्हरचे जे स्पेशालिस्ट असतात त्यांच्याकडून एकदा दाखवून तुम्ही त्या हिशोबाने ॲडवाईस घेऊ शकता किंवा तुमच्या फिजिशियन्सकडूनही तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद तुम्ही ट्यून राहिल्याबद्दल. आपण आज फॅटी लिव्हरबद्दल ऐकलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये काइंडली मला पिन करा. सो थँक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव इच अदर. बाय बाय.